आधार कार्ड व अन्य शासकीय कामकाजांच्या अनुषंगाने विवाही ख्रिश्चन धर्मीय महिलेसाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सक्ती करणे व अधिकृत विवाह नोंदणी प्रमाणपत्र ग्राह्य न धरल्याने अनेक विवाहित महिलांचे अतोनात नुकसान होत आहे. केवळ शासकीय आदेश दाखवून प्रशासन वेळ काढूपणा करत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते अमित मंचोले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. तसेच मंगळवार 18 जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना स्मरणपत्र देण्यात आले. ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली मसिहा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात अमित मंचोले, अॅडव्होकेट अनिल वासम, टायसन जगले, जेम्स तिप्पलदिनी, शंकर मेत्रे, मरेप्पा फंदिलोलू, अजय भंडारी, सिमोन पोगुल आदींची उपस्थिती होती. सदर निवेदनात म्हटले आहे की भारतातील स्थित व अस्तित्वात असणाऱ्या सर्व जाती धर्मियांना कोणत्याही शासकीय, प्रशासकीय, अन्य कायदेशीर कामकाजाकरता विवाहानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र सक्ती आहे. त्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय व कायदा अस्तित्वात असून ते लागू आणि त्याचे पालन बंधनकारक आहे. भारतीय ख्रिस्ती विवाह अधिनियमाच्या कलम 5 नुसार प्रत्येक विवाह ज्यापैकी वर अथवा वधू किंवा दोघेही धर्माने ख्रिस्ती आहेत सदर कायद्यानुसार करता येतो. विवाह कोणी कुठे व केव्हा लावावा, कोणत्या अटीची पूर्तता झाल्यावर लावावा याविषयी विस्तृत नियम करण्यात आलेले आहे. परंतु आधार केंद्र व्यवस्थापनामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य खाते, महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडून विवाह नोंदणीच्या कामकाजाबाबतची प्रमाणभूत कार्यपद्धती याबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 20 मे 99 अन्वये बृहन्मुंबई विवाह नोंदणीचे कामकाज 8T विभाग कार्यालयातून 5 मार्च 2010 पासून सुरू करण्यात आले आहे. अमित जॉन मंचले, आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे. ख्रिश्चन धर्मियांच्या लोकांना विवाह झाल्यावर आधार कार्ड काढण्यासाठी जे मॅरेज सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जात आहे ते चर्चच्या जे मॅरेज सर्टिफिकेट दिलं जातं ते ग्राह्य धरत नाही असं आधार कार्डवाल्या म्हणतात आणि हेलपाटे मारण्याचं काम या ख्रिश्चन धर्मियांच्या लोकांना होत आहे. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, ते लवकरात लवकर ताबडतोब त्या संदर्भात निर्णय घ्यावा आणि जे हेलपाटे होत आहेत ते त्वरित मार्गी लागावा अशी आमची विनंती आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.